खासदार नवनीत राणा यांना धमकी आली, चार दिवसापासून तो कॉल करत होता आणि काल रात्री तक्रार देण्यात आली, नेमकं काय झालं? नाही काय, जेव्हा आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि वारंवार धमक्या येणं, जीवे मारण्याच्या धमक्या येणं, मला असं वाटतं की पोलीस आयुक्ताकडे तक्रार दिलेली आहे, पोलीस विभाग त्याच्यावर कारवाई करत आहे. आणि दिवसा धमक्या देणं, एखाद्याने दारू पिऊन फोन केला त्याच्यावर आपण दुर्लक्ष करतो, एखादा कोणी चुकीच्या पद्धतीनं हे करत आहेत असं वाटते बा की त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. पण जाणीवपूर्वक तुम्ही याच्या विरोधात बोलले की याच्या विरोधात काम केलं तर तुम्हाला जीवाची मारून टाकू, तुमच्या ॲक्सिडेंट करून टाकू गाडीने, कुठल्या प्रकारचं तलवारीने वार करू, अशा प्रकारचं धमक्या देण्यासाठी जे खऱ्या अर्थाने एवढी हिंमत करतात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या संदर्भात पोलीस आयुक्तांना तक्रार दिली, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे सुद्धा मेसेज दिलेला आहे. तर नक्की गृह विभाग मजबूत आहे, कायदा सुव्यवस्था आहे राज्यामध्ये आणि कडकच्या कडक कारवाई त्याच्यावर केल्या जाईल. आणि जो कोणी कोणाच्या सांगण्यावरून या धमक्या देतात, कोणाच्या सांगण्यावरून अशा प्रकारच्या इशारा देतात, ते खऱ्या अर्थाने मुळापर्यंत पोचले पाहिजे पोलीस, ही आमची मागणी आहे, त्याच्यावर कारवाई झाली.